नमस्कार, मी अवधूत वाघावकर. आपण पाहता सेव्हन स्टार एक्सप्रेस. पाहूयात आजच्या बातम्या सविस्तर मध्ये. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण गगनचुंबी ताबूतांच्या भेटीनं संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ताबूतांच्या भेटीमुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. कडेगावात या सणाची 150 वर्षापासूनची परंपरा आहे. देशपांडे, पाटील, कळवत, सातभाई, बागवान, सुतार व शेटे यांचे मानाचे ताबूत या ठिकाणी उंच असतात. विशेषतः या शहरात 10 ते 15 वर्षाच्या मुलांनाही आकर्षक ताबूत बनवण्यात आले होते. शहरात याची जोरदार चर्चा होती. या ठिकाणी ताबूत उचलण्याचा पहिला मान हिंदूंना असतो. आज या ताबूतांच्या भेटी पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक उपस्थित होते. ताबूतांची उंची अंदाजे 150 फूट 23 मजले असल्याचे चित्र होत. मानकऱ्यांनी ताबूतांचं पूजन केल्यानंतर दुपारी 2 वाजता दुला दुला व मौला आली या जयघोषात मोहरम निमित्त मानाप्रमाणे ताबूतांच्या भेटीचा सोहळा पाटीलवाडा चौकात झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. यावेळी ताबूतास भेट देण्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, बाळासाहेब पाटील, चंद्रसेन देशमुख, मान्यवर व भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी बागवानाच्या डोळ्याचा मानकरी आहे. या डोळ्याची परंपरा देशपांडे आमच्या इथल्या संस्थानी यांनी प्रथम सुरुवात केली. हे ज्यावेळेला कराडला मोहरम बघायला गेलं त्यावेळेला तिथे त्यांचा अपमान झाला आणि तिथून पुढे तुम्ही ते मोहरमची प्रथा सुरू केली. त्यावेळी तुम्ही ब्राह्मण, देशमुख, श्रेष्ठा, कुलकर्णी अशा लोकांना म्हणजे ते प्रत्येकाला 14 ताबूत वाटले. सुतार आहे त्याच्यात, शेटे आहे त्याच्यात, हकीम आहे, सर्व संस्थामध्ये जी याच्यात टोळी आहे त्याप्रमाणे पुन्हा तुम्ही प्रथम पाहूनंतर इथं आमच्या ते धनगर समाजातला एक माणूस आहे की बाबा या टोळ्याचा आकार कसा असावा. पण ह्या आकारचं जे भूमितीच्या आधारे अष्टकुल करत असतात तयार केलं आणि त्या अष्टकुलाची प्रतिकृती तयार केली आणि ती प्रतिकृती सगळ्यांना पसंत पडल्यानंतर त्या पद्धतीनं पहिल्या वर्षी 3-4 मार्क पुन्हा अशी प्रथा ही वाढत पहिल्या वर्षी ज्या वेळेस मोठा देशपांड्याचा मोठा डोला झाला त्यावेळेला तो 31 घंट्याचा डोला. रोहितराज घोरपडे, सनस्टार न्यूज, कडेगाव.